Welcome students, today we are going to learn about standard second subject English, unit 2.11, the visit to grandmother. आजीला भेटायला गेल्यावर पहा. A. Listen and read after your teacher. ऐका आणि टीचरांच्या मागे वाचा. पहा मी वाचून दाखवते. वी पॅक्ड अवर बॅग्स. वी वेंट टू द बस स्टँड. अवर बस वॉज रेडी. वी बोर्डेड द बस. आपण आता अर्थ पाहूया. वी पॅक अवर बॅग्स. आम्ही आमच्या बॅगा पॅक केलो. वी वेंट टू द बस स्टँड. आणि बस स्टँडला गेलो. आवर बस वॉज रेडी. आमची बस तयार होती. वी बोर्डेड द बस. आम्ही बसमध्ये चढलो. अशा प्रकारे हे कुटुंब प्रवासाला निघालेले आहे आजीकडे. पुढे पहा. आता बसमध्ये चढल्यावर चढण्याच्या आधी काय झालं हे आपण अगोदर पाहूया. पहा. वी फाउंड आवर सीट्स. आम्हाला आमच्या जागेचा नंबर मिळालं. सीट्स मिळाले. आवर सीट नंबर्स आर वेअर 11, 12, 13, 14. आमचे सीट नंबर 11, 12, 13 आणि 14 असे होते. आय सॅट नियर द विंडो. मी खिडकीच्या जवळ बसलो. आय सॉ सम हिल्स. मी खिडकीतून डोंगर पाहिले. आय सॉ सम ट्रीज पासिंग बाय टू. मी झाडांना पळताना सुद्धा पाहिलं. आय सॉ मार्केट्स फुल ऑफ पीपल. मी बाजारामध्ये लोकांची गर्दी असलेली पण पाहिली. अशा प्रकारे खिडकीत बसल्यावर गाडीतून जाताना काय काय पाहिलं हे इथं सांगितलेलं आहे. पुढे पहा. वी रीच आजीज होम आफ्टर 4 hours. मग अशा प्रकारे प्रवास करत आम्ही 4 तासानंतर आजीच्या घरी पोचलो. शी वेलकम अस अँड हग अस. तिने आमचं स्वागत केलं आणि आम्हाला तिने मिठी मारलं. वी लव आवर आजी. आम्हाला आमची आजी खूप आवडते. वी लव आवर आजोबा टू. आमचे आजोबासुद्धा आम्हाला खूप आवडतात. मुलांनो, तुम्हालाही तुमची आजी आणि आजोबा खूप आवडतात ना? व्हेरी गुड. तर पहा पुढं काय म्हणलं आहे. बी. लिसन अँड नंबर द इव्हेंट्स इन ऑर्डर. आता वर जे काही आपण जी काही घटना किंवा प्रसंग पाहिलं ते आपल्याला इथं वाचायचे आणि त्याप्रमाणे नंबर लावून घ्यायचे आहेत. पाहूया पहिलं काय आहे. आय सॅट नियर द विंडो. मी खिडकीजवळ बसलो. दुसरं काय बरं. आवर बस वॉज रेडी. आमची बस तयार होती. वी रीच आजीज होम. आम्ही आजीच्या घरी पोचलो. वी पॅक अवर बॅग्स. आम्ही आमच्या बॅगा पॅक केल्या. मग यातलं पहिली घटना कोणती घडली. अगदी बरोबर. वी पॅक अवर बॅग्स म्हणून इथं आपण लिहिणार 1. दुसरी घटना कोणती घडली. आवर बस वॉज रेडी. आमची बस तयार होती. मग काय झालं. आय सीट नियर द विंडो. मी खिडकीजवळ बसलो म्हणून आपण त्याला 3 नंबर दिलं. वी रीच आजीज होम. आणि शेवटी आजीच्या घरी पोचलो. अशा प्रकारे या घटनेला 4th number येणार. समजलं बाळांनो. अशा प्रकारे दिलेल्या घटना आपल्याला क्रमानुसार लावायची आहे. पुढचा प्रश्न पहा. सी. लुक अँड से. पहा आणि म्हणा. माझ्या मागं तुम्हाला म्हणायचं आहे. सॉ सॅट वेंट फाउंड बोर्डेड पॅक्ड स्टॉप्ड रीच्ड
वेलकम्ड, हग्ड। समजलं? अशा प्रकारे तुम्हाला हे शब्द वाचायचे आहेत आणि घटना क्रमानुसार लिहायच्या आहेत।